महिला सक्षमीकरणासाठीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आणली आहे. कोट्यवधी बहिणींच्या अर्जांची छाननी आणि त्याची प्रक्रिया सुरू असून वेळेच्या आधीच म्हणजे रक्षाबंधनाच्या आधीच अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवातही झाली. या सन्मान ओवाळणीबद्दल अकोला जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थी महिलांनी सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचा पहिला हप्ता 3,000 रुपये जमा होत असल्याचे संदेश महिलांना प्राप्त होत आहेत. 14 तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यानं महिलांच्या वतीनं सर्व स्तरातून या योजनेचं स्वागत करण्यात येत आहे. रक्षाबंधनाची खरी भेट म्हणून या योजनेचे स्वागत करण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजना ही योजना चालू केल्यापासून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. काल माझ्या अकाउंटमध्ये म्हणजे माझ्या खात्यामध्ये 14 तारखेला 3,000 रुपये आलेले आहेत. योजनेने आम्ही दर महिन्याला 1,500 रुपये आम्ही आमच्या मुलांना शिक्षणासाठी, ट्युशनसाठी, इतर याच्यासाठी आम्ही खर्च करू शकतो. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. अकोला शहरातील गुलजारपुरा भीमनगर जुने शहर भागातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी जमा होत असल्यामुळे या निधीचा उपयोग कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि विविध बाबींसाठी केला जाणार असल्यामुळे ही योजना खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलेचा सन्मान करणारी ठरली असल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे. कालच सर्व महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झालेले आहे. या लाभापासून महिलांना अनेक अडचणींवर मात करता येईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आणखी काही आरोग्यविषयक काही अडचणी असतील त्याच्यावर महिलांना खूप हातभार लाभेल. त्यामागे माझा उद्देश हाच होता की या योजनेपुरते फक्त मीच मर्यादित न राहता इतर महिलांना कसा त्याचा लाभ देता येईल याकडे माझे लक्ष होते. त्यामुळे मी गरीब महिलांचे ज्या महिला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे अशा महिलांना मी कॉल करून स्वतः त्यांना या योजनेची माहिती सांगून त्यांना मी घरी बोलून स्वतः माझ्या मोबाईलवर मी त्यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि अंगणवाडी माझ्या घराच्या बाजूला जी अंगणवाडी आहे त्यातीलही त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि अशा प्रकारे मी आज 500 ते 600 पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरलेले आहे. महिलांना आणि मुलींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणं आणि प्रोत्साहन देणं अशा उद्देशानं सुरू केलेली ही योजना सर्व माता भगिनींसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातल्या नायगाव या बंजारा वस्तीमधल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे रक्षाबंधन आणि दिवाळी हे दोन्ही सण आनंदात साजरे होतील अशी भावना या महिलांनी व्यक्त केली आहे आणि सरकारचे आभार मानले आहेत. महिला आत्मनिर्भर व्हाव्या, त्यांना कोणाकडे पैशासाठी हात पसरायला लागू नये आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशानं पावसाळी अधिवेशनात सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मंजूर केली आणि जुलै महिन्यापासून ही योजना राज्यभरात लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यात मिळत आहेत. 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या 2 महिलांना या योजनेतून काही कागदपत्रांची पूर्तता करून पात्र महिलांना योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा पहिला हप्ता 15 ऑगस्टला लाखो महिलांच्या खात्यात जमा झाला. सरकारनं दिलेल्या या आधारातून या महिलांचं मोठं ओझ सरकारनं कमी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील नायगाव या गावातल्या बंजारा समाजातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात 3,000 रुपये आले आहेत. बंजारा समाजातल्या या महिला ऊसतोड कामगार आहेत. या कामातूनच त्यांचा घराचा खर्च आणि उदरनिर्वाह चालतो. या योजनेतून मिळालेल्या लाभामुळे त्यांचा हा भार थोडा कमी झाला आहे. आम्ही या नायगाव तांड्यातील मोल मंजुरी करणाऱ्या महिला आणि आम्हाला शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांनी तिघांनी आम्हाला जे या मोल मंजुरीमध्ये आम्हाला 3,000 रुपये पाठवले त्यांनी, मग त्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्ही त्यांच्यासाठी इथून आम्ही त्यांना तिघांना पण आम्ही राख्या पाठवणार या खुशी खुशी मध्ये आणि पुढचे पण काम चांगले करतील अशी आमची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल
सरकारचे आभार मानत या महिलांनी एका विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या भाषेत गीत गाऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. अनंत साळी, दूरदर्शन बातम्यांसाठी, जालना. पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर.